गुड मॉर्निंग एवरीवन, कसे आहात सर्व? माझं नाव जागृती, माझ्या फूड अँड फन चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर सांगते, तुम्हाला काय नवीन नवीन रेसिपीज अजून हव्या आहेत मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये, आणि पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पहा. तुमची एक जरी स्टेप मिस झाली ना, तर जो तुम्ही पदार्थ बनवणार आहे ना, तो प्रॉपर होणार नाही. तर आपण पाहूया, आज मी काजू आणि मटारची भाजी बनवणार आहे. ओले काजू आहे हे, मी ना जवळजवळ 15 मिनटं अगोदर थोडा कोमट पाण्यात भिजत ठेवलेले आहेत. साल काढायचे अजून साल काढलेले नाही आहेत. नंतर मी इथे 1/4 किलो मटार घेतलेला आहे, 3 कांदे घेतलेले आहेत, 3 टोमॅटो घेतलेले आहेत, आणि इथे 10-12 काजू घेतलेले आहेत. जास्त नाही, फक्त थोडंसं ग्रेव्ही प्रॉपर थिकनेस येण्यासाठी मी घेतले. ॲज युज्युअल धणे बडीशेप पावडर घेतलेली आहे, पण याच्यातले मी सर्व वापरणार नाही आहे. तर धणे बडीशेप पावडर वापरणार आहे, जिरे पूड वापरणार आहे, गरम मसाला वापरणार आहे, हळद आणि मसाला. ह्याची क्वांटिटी आणि परफेक्शन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन. चला आपण जाऊया. इथे मी एक ही जाळी घेतलेली आहे, गॅस ऑन करूया. ह्या जाळीवरती तुम्ही पाहू शकता, इथे आपण आपला कांदा भाजत ठेवलेला आहे. जसा गावाला चुलीवरती कांदा भाजतो ना, तशाच प्रकारे आपण इथे गॅसवर भाजून घेणार आहोत. व्यवस्थित भाजून द्यायचा. टोमॅटो इथे भाजतंय, तोपर्यंत मी काय करणार आहे, हे जे कांदा आहे ना, कांद्याचं जे वरचं आहे म्हणजे ओके, जे आपण थोडे 10-12 काजू घेतलेले आहेत, ते पॅनमध्ये थोडे भाजत ठेवलेले आहे. पाहू शकता तुम्ही, आता मी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये मी तेल घालणार आहे, सुद्धा मी ऍड करणार आहे. तुपाने थोडा फ्लेवर छान येतो. 2 चमचे तूप आणि 2 चमचे तेल सप्रेस्ट केलेली आहे, ती आपण ऍड करणार आहे. पेस्ट आपली ऍड करून झाल्यानंतर आपण तिला तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं असते. सर्व पदार्थ करताना ना एक छोटीशी टिप्स आहे तुम्हाला सांगते, ती खूप इम्पॉर्टंट आहे. काय असेल इम्पॉर्टंट सांगा मला, कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तुम्ही आहे ना, जेव्हा फ्राय फोडणी घालता ना, कोणत्या पण पदार्थाची फोडणी खूप महत्त्वाची असते. जर तुमची फोडणी प्रॉपर असेल तर तुमचा पदार्थ एकदम टेस्टी होतो, फॅन्टॅस्टिक होतो. ठीक आहे, आता हे जे आहे ना, आपल्याकडं मस्त कड आलेला आहे, याला बॉईल झालेला आहे. ठीक आहे, आता आपण ह्याच्यामध्ये ना अद्रक लसूणची पेस्ट आलेली आहे, ती घालणार आहे. ओके, आपण आता ह्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहे. मी हळद आणि जिरा पूड घातलेलं आहे आणि गरम मसाला. आता आपण लाल तिखट घालणार आहे, हे 2 स्पून टाकूया. 2 स्पून पण इनफ आहे. जर तुम्हाला स्पायसी जास्त हवं असेल तर तुम्ही 3 स्पून घाला. मी मुलं पण खातात म्हणून थोडं मिडियम ठेवते ना, स्पायसी ना जास्त. आणि ही आपली धणे बडीशेपची पावडर, ही पण 2 चमचे आपण टाकणार. मसाले आपले मस्त फ्राय झालेले आहेत. आता आपलं मेन इन्ग्रेडियंट आहे, ह्याच्यामध्ये आपण काजू आता ॲड करणार आहोत. 1 बाऊल ओले काजू आहेत, हे आपण घेतलेले आहेत. नंतर हे मटार आहेत आपले, ओले मटार आहेत. तर हे तुमच्याकडे अवेलेबल नसतील, तुम्ही साधे वाटाणे वापरले सुके आणि ते भिजत घातले आदल्या दिवशी तरी छान होतात. आता हे आपण ॲड करायचं आहे. याला कड आल्यामुळे ना भाजी लवकर शिजणार येत आपली. बघा वरती कसं कलर आलेला आहे. मसाले पण आपण टाकलेले आहेत, तर आपण टाकणार आहोत त्याच्यात मीठ. तुमच्या चवीनुसार टाका. आता एवढी भाजी आहे तर 1.5 चमचा मीठ लागेल. मीठ प्रमाणात असेल ना तर भाजी पण टेस्टी होते ना. जास्त पाहिजे मीठ आणि ना कमी, प्रमाणात हवं आहे. आणि एक जवळजवळ 10-15 मिनटं शिजून द्यायचे कमी गॅसवर, एकदम लो फ्लेमवरती.